परमार्थ जर ठसवायचा असेल तर मन शुद्ध करा, भवसिंधू तुटेल, भवबंध जाईल, या सगळ्या गोष्टी होतील. फक्त तिसरं चरण महत्त्वाचं आहे, करोना येथे सरे शुद्ध साचे. इथं शुद्ध आणि साचं म्हणजे खरं लागतं, मग आंतरिते बीज प्रगट होतं. कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे हत्ती बनवला साखरेचा मिठाचा, पहिलं त्या काय त्या लग्नामध्ये द्यायचे बघा, काय म्हणतात काय की त्याला मला माहीत नाही, ते पदार्थ करून दे, काय म्हणतात आजी, रुखवत, रुखवत, हा रुखवत. ते कशाचे बनवायचे? ते साखरेचे बनवायचे, लाडू, हत्ती, कुत्र, मांजर असं बनवायचे. आता बनवत नाही कोणी. तसंच हत्ती बनवली, हत्तीन बनवली आणि मिठाची बनवली आणि ती समुद्रात सोडली. पोरानो ऐकलं तुम्ही, हत्तीन बनवली कशाची, बोला बोला, मिठाची, आणि ती कशा सोडली, समुद्रात सोडली. आता किती वेळाने बाहेर येईल, बरं बोला बोला, किती वेळाने येईल? नाही ना महाराज, या हुशार आहे, ते पाणी होईन तेव्हा तुझ्याच. कालवनाची कुंजरी, कुंजरी म्हणजे हत्ती, कालवनाची कुंजरी मिनलिया लवन सागरी, ती परतेची ना माघारी तैसे झाले. एकटा का मन त्या परमात्रूपी तत्वाकडे नामस्मरणामध्ये विलीन झालं, मग ते प्रपंचामध्ये येत नाही. जगद्गुरु तुकोबार आहे, त्याचंच वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी, हो तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी, तुका म्हणे लवण काळी.
का म्हणे लवण कळी पडता जळीते होय तरी चहा तरी जे सिंधू भवबंधू तुडोनिया. खरं तर आता वेळ थोडी माझ्याकडून जास्त झाली बरं, 10 मिनटं जास्त गेले बोलण्याच्या ओघामध्ये 14 मिनटं झाले, पण ही काय वेळ तुमची वाया जाऊ दिलेली नाही. जे परमार्थामध्ये जाते कीर्तनामध्ये जाते ते त्याची गणना आपल्या आयुष्याच्या लेखामध्ये काय होत नाही असे आहे. म्हणून अतिशय सुंदर वातावरण नियोजन, खरं तर कसा थोडा बसलेला होता तरी खूप सुंदर स्वच्छ आणि गोड आवाज तुमच्यापर्यंत, म्हणजे त्यांनी बोलवलं म्हणून त्यांची स्तुती करतो असं काय नाही. हां, कारण त्यांची सिस्टीम गोडच आहे, कारण तिथे पण त्यांना मी ती पावती दिली होती. म्हणजे संदीप भाऊ अतिशय गोड सिस्टीम, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा सगळेच, सुंदर टाळकरी सगळ्यांकरता टाळी वाजवा. मृदुंगाचार्य दोन्ही हाताने वाजवतात बघा, वाजवा टाळी त्यांच्याकरता एकदा. दोनही गायक महाराज मंडळी माझे मित्र, दोघांकरता टाळी वाजवा. अजून एकदा वाजवा तुमच्याकरता. झालं ना आता, झालं, मी काय गोडं मारलं तुमचं. करविली तैसी केली कटकट, वाकडी कानीट देवजाने, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती. उपदेश म्हणून ऐकू नका, तुमचं लेकरू आहे याप्रमाणे ऐका. हा जो उपदेश आहे संतांचा आहे, भगवंताचा आहे, तुकोबारांची वाक्य आहेत, म्हणून ऐका, याचं आचरण करा, नक्की जीवनामध्ये बदल होईल. आपल्या गावामध्ये रामप्रभूंचं मंदिर आहे, खूप भाग्याचे आहात तुम्ही. रामप्रभूंचं जीवन ऐका बरं का, रामप्रभूंचं जीवन इतकं श्रेष्ठ आहे की त्याचा आदर्श घेण्या इतकं. आता मी रामायणाचार्य आहे, मी रामायण रामकथा करणार आहे, परंतु मला महाराज असं इकडं तिकडं फरकटायला आवडत नाही अभंग सोडून. मला गायनही येतं चांगलं, पण मी तरी कमी गायन करतो, कारण वक्त बऱ्याच जणांना ऐकायचं असतं. गायनही महत्त्वाचं नाही, इथे वक्तव्य महत्त्वाचं आहे. पण रामप्रभू रामासारखा देव, रामासारखा भाऊ, रामासारखा मुलगा, रामासारखा जावई महाराज जगामध्ये शोधून सापडणार नाही, आणि रामासारखा शत्रू सुद्धा सापडत नाही महाराज. हा, रावणानं उल्लेख केलाय की मला शत्रू मिळाला राम, मी माझं परम भाग्य समजतो. का महाराज, लंकाच मिळवायची आहे, रावणालाच मारायचंय, आणि युद्धाची पूजा करायची कोणाच्या हस्ते केली, रावणाच्या हस्ते केली. पाहता काय, रामेश्वरमला तुम्ही जर गेलात, रामेश्वरम हे जे मंदिर आहे ते लिंग आहे, ते स्थापन रामप्रभूंनी केलं, पण त्याची पहिली पूजा रावणानं केली. असा मित्र असा शत्रू, रामप्रभूंचं जीवन खूप गोड आहे, आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये बाळगा, अतिशय सुंदर जीवन होईल. त्यांची रोज नित्यनेमानं राम राम नामस्मरण करा, दुसरं काही केलं नाही केलं तरी चालेल, राम राम स्मरा आधी, बाकी काही करायचं नाही. आधी हा शब्द महत्त्वाचा आहे, रामप्रभूंचं नामस्मरण, त्यांचं दर्शन, त्यांचं वास्तव्य तुम्हाला लाभलंय, मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. आमचे संदीप भाऊ असतील, सर्व सहकारी त्यांचे, जो रामप्रभू श्री राम युवा मंच, जी मला इकडं सगळी तरुण मंडळी दिसतात, हे ती पुढची तयारी तुमच्या विठोबाची झाली, आता पोटोबाची तयारी करण्याकरता लागलेत ना, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. महाराज, परमार्थामध्ये तरुणांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. यावर्षी थोडा भांडलोय गावाशी, आणि सगळे म्हातारी माणसं बाजूला केलेत, आणि काही इंजिनियर आहेत, माझ्या वर्गातले 16 पोलीस आहेत महाराज, आणि सगळेच पोलीस 16 जण गावातलेच आहेत, सगळ्यांच्या गळ्यात घालून दिले. हे तुम्ही करायचं, तुम्हीच बघायचं, ते सगळे करतात मस्तपैकी. आता यांना सांगितलं, यांना गादे आणून द्या आणि बसू द्या, आणि हे वयोवृद्ध आहेत, मला भेटले की त्यांनी सांगितलं आम्ही स्वतःहून पोरांच्या हातात दिलंय, हे असंच चांगलं अविरतपणे चालू राहावं, हा भक्तीचा मळा असाच दरवर्षी तुमच्याकडे फुलत राहावा. भगवान श्री रामप्रभूंनी ती ऐपत तुम्हाला दिलेली आहे, देत राहो, तुमच्या जीवनामध्ये वृद्धिंगत संपत्ती संतती आरोग्य सगळं प्राप्त हो रामप्रभूंच्या कृपेनं अशी प्रार्थना करतो. आणि कुणाचं नामउल्लेख राहिला असेल तर क्षमा मागतो, आणि सेवेला
पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली विठ्ठल जय जय